हा गणेश नाईक तुम्हाला 360 फुटाचं कमीत कमी टावर मधलं घर दिल्याशिवाय हा गणेश नाईक राजकारणात सोडणार. मी स्वप्न बघतोय की ज्याला झोपडीतली गोर गरीब लोक 20व्या 22व्या मजल्यावर फुकट त्याला 360 फुटाच्या घरात राहतील तो गणेश तो दिवस गणेश नाईक करता अतिशय आनंदाचा दिवस असेल. एक ऐरोलीचा नगरसेवक तो आता तुमचे आता नगरसेवक नाही पण त्यांनी नाट लावला. पलीकडे बेलापूरच्या एका नगरसेवकांनी नाट लावला आणि अशा परिस्थितीमध्ये गोर गरिबांची स्वप्न अधांतरी आहे. गावामध्ये जर त्याच वेळेला क्लस्टर डेव्हलपमेंट झाला असता तर गावची भजभजपुरी आज झाली ती झाली नसती. ते सांगितलं नाही तर जनता शेवटी आमच्याच विषय झालं की हेच नालायक होते ह्यालाच काय आपली बाजू मांडता आली नाही. आणि म्हणून तो काल तो नगरसेवक बोलला ना की जर पालकमंत्र्यांनी जर तसे काही गोष्ट प्रयत्न केले असेल तर त्याचा पुरावा आम्हाला द्या, त्या पुरावा नेऊन त्यांच्या समोर मांडा. आता मी समोरच मांडा बोलतोय, मी आता दुसरा काय शब्द वापरत नाही. आजवर गणेश नाईक जर तुम्हाला प्रामाणिकपणे स्वतः सगळ्यात हिंदू मुसलमान बुद्ध ख्रिश्चन जैन शीख उत्तरेकडचा दक्षिणेकडचा कोकणातला पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा खानदेश विदर्भ 18 पगड समाजाच्या लोकांच्याकडे एका नजरेने आम्ही बघितलं असेल आपल्याला ते गोष्ट खरी वाटली तर तुम्ही आमच्याबरोबर राहा. अदरवाईज तुम्हाला ज्या कोणाच्या बरोबर जायचं तुम्ही जा. जय हिंद जय महाराष्ट्र.